नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहूया नॉन ट्रेडिंग कन्सन एक्झाम्पल नंबर ट्वेल्व पेज नंबर नाईंटी थ्री बारा नंबरचं उदाहरण आहे पान नंबर त्र्याण्णववरचं तर सर्वांनी लक्ष द्या आणि सर्वांनी वहीमध्ये आधी लिहून काढलं तर आपल्याला हिडन ॲडजस्टमेंटचे क्रमांक नंतर खाली दिलेले ॲडजस्टमेंटचे क्रमांक हे आपल्याला नोंद करता येतील आणि आपलं उदाहरण सोडवताना सोपं जाईल मग एकाच वेळेस आपण हे काम करू शकतो तर लक्ष द्या फॉलोईंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स बीड फॉर देर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीन एकतीस मार्च दोन हजार अठराचं आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे चेंबर ऑफ कॉमर्स बीड यांचं अँड सेम ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि अधिक आपल्याला माहिती दिलेली आहे खाली यू आर required टू प्रिपेअर income अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर the एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीन अँड बॅलन्सशीट ॲज ऑन दॅट डेट तर आपल्याला एकतीस मार्च दोन हजार अठराचं इनकम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे आणि बॅलन्स सुद्धा तयार करायचं आहे प्रश्न नेहमी व्यवस्थितपणे वाचायचा असतो प्रश्नपत्रिकेमधला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स या ठिकाणी गेलेले आहेत प्रश्न नीट वाचत नाही विचारलंय काय हे नीट पाहत नाही आणि त्याच्यामुळं मग उत्तर, थे थे कदी -कदी, आ, उत्तर काय लिहायचं आहे हे नक्की निश्चित होत नाही मग फक्त सरावाप्रमाणे जे तयार करतात तेच ते त्या ठिकाणी लिहून टाकतात मग कधी कधी आपलं उत्तर चुकीचं सुद्धा जाऊ शकतं तर प्रश्न नीट वाचून घ्या आपल्याला त्यांना काय हवं आहे ठीक आहे तर आपल्याला प्रश्न समजलेला आहे पुढे जाऊया रिसिप्ट अँड पेमेंट अकाऊंट फॉर द इयर एंडेड थर्टी मार्च टू थाउजंड एटीन तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला आपल्याला दिलेला असतो नेहमी ओपनिंग बॅलन्स कॅश आणि बँकचा तर बॅलन्स ब्रॉडडाऊन दिलेला आहे कॅश अँड बँक त्याचा आपण काही विचार करायचा नाही कारण हा ओपनिंग बॅलन्स आहे मागील वर्षाचा चा, चालू वर्षाचा नाही म्हणून तो घ्यायचा नाही सबस्क्रिप्शन पहा आता सबस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे इन्क्लुडिंग रुपीज एट थाउजंड फॉर टू थाउजंड सिक्स्टीन सेवन्टीन म्हणजे दोन हजार सतरा अठराचं आठ हजार रुपये सबस्क्रिप्शन या बहात्तर हजारामध्ये समाविष्ट आहे इन्क्लूड केलेला आहे आपल्याला आता करंट इयरचं बनवायचं असेल तर आठ हजार रुपये आपण त्यामध्ये ठेवणार की काढून टाकणार तर काढून टाकणार म्हणजे आपण हे आठ हजार रुपये काय करायचे आहेत बहात्तर हजारामधून लेस करायचे आहेत मग आता आपण इथे आपण लिहायचं आहे की सबस्क्रिप्शन ॲटम कुठे जातो आपला इन्कम साइडला म्हणून इन्कम लिहायचं आहे हिडन ॲडजस्टमेंट पण आहे म्हणून हो इथं एच पण लिहिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला बहात्तर हजार आउटस्टँडिंग आता दाखवलेलं आहे इथे आठ हजार रुपये मागील वर्षाचं पण मागील वर्षाचं ॲक्च्युली किती होतं हे जर पाहायचं असेल तर आपल्याला खाली ॲडजस्टमेंटमध्ये जावं लागेल बघा असेट्स अँड लायबिलिटीज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेव्हन्टीन वेर ॲज फॉलोज आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रुपीज टेन थाउजंड म्हणजे दहा हजार रुपये त्या ठिकाणी सबस्क्रिप्शन असेल आपल्याला काय होतंय दिसतं आहे याचा अर्थ काय होतोय की आउटस्टँडिंग दहा हजार होतं म्हणजे आपल्याला सबस्क्रिप्शन दहा हजार रुपये मिळणार होतं परंतु त्या ठिकाणी आपल्याला ऍक्च्युली किती मिळालेलं आहे आठ हजार रुपये मिळालेलं आहे तर दहा हजार रुपये आउटस्टँडिंग होतं त्याच्यापैकी आपल्याला आउटस्टँडिंगपैकी आठ हजार रुपये मिळालेले आहेत आणि अजून दोन हजार रुपये मिळणे बाकी आहे दोन हजार सोळा सतराचे म्हणजे या वर्षाच्या बॅलन्स शीटला सुद्धा दोन हजार रुपये आपल्याला अजून पुन्हा परत दोन हजार सोळा सतराचं आउटस्टँडिंग दाखवावं लागेल आलं लक्षात तर म्हणजे याचा इफेक्ट अजून आसेटला सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे म्हणून मी इथे इन्कम साईड त्याच्यानंतर हिडन ॲडजस्टमेंट पण आहे ही, ही लक्षात घ्या आसेटला पण इफेक्ट जातो म्हणून इथे मी आ, एक कॅपिटल लिहून ठेवलेलं आहे तर याप्रमाणे आपण ही ॲडजस्टमेंट सोडवायची आहे म्हणजे इन्कम साईडला जायचं बहात्तर हजार रुपये लेस आठ हजार रुपये पहिल्यांदा बजा करा लेस फॉर टू थाउजंड सिक्स्टीन सेवन्टीन मायनस एट थाउजंड खाली वजाबाकी करून खाली घ्यायचं चौसष्ट हजार आले त्याच्यानंतर त्याच्यावर परत आता बघा सबस्क्रिप्शनची बघा ॲडजस्टमेंट दिसते आपल्याला इथे चार नंबरची आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर वॉज ड्यू फॉर रुपीज सिक्स थाउजंड इथं ड्यू म्हटलंय एकूण म्हणजेच आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन चालू वर्षाचं देणं किती आहे एकूण सहा हजार रुपये एकूण देणं सहा हजार असेल तर त्या ठिकाणी आपल्याला याचाही विचार या, या ठिकाणी करावा लागेल की इथे करंट इयरचं आउटस्टँडिंग दे आहे एकूण सहा हजार रुपये मग इथे आपल्याला बघतो आपण बघतोय की इथं आठ हजार रुपये मागील वर्षाचा समाविष्ट आहे पण ॲक्च्युली मा, मागील वर्षाचं देणं होतं येणं होतं आपल्याला दहा हजार रुपये वर्गणी ते दोन हजार आलेलं नाही असं मिळून आता आपल्याला किती येणं बाकी आहे ही चार नंबरची ॲड्रेसमेंट सांगते किती बाकी आहे म्हणजे यातले दहा हजारातले दोन येणं हजार बाकी हे मिळून किती झालं हाऊस टॅनिंग फॉर द करंट इयर वॉज ड्यू फॉर रुपीज सिक्स थाउजंड म्हणजे असं एकूण येणं बाकी आहे सहा हजार रुपये म्हणजे यातले दोन हजार आणि मग हे सहा हजार म्हणजे करंट इयरचे किती आले सहा वजा दोन किती आले चार हजार नीट पहा मी तुम्हाला दाखवत आहे बघा करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन एक चार दोन हजार एक एप्रिल दोन स्थार हजार सतराचं दहा हजार लेस सबस्क्रिप्शन रिसिवड फॉर सिक्स्टीन सेव्हन्टीन वाचा आठ हजार त्यानंतर सबस्क्रिप्शन स्टील आउटस्टँडिंग दोन uh, हजार म्हणजे दोन हजार सोळा सतराचं आउटस्टँडिंग किती राहिलं दोन हजार रुपये आले लक्षात त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला खाली की सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग एकतीस दोन अठरा इज गिव्हन रुपीज सिक्स थाउजंड विच इन्क्लूड रुपीज टू थाउजंड uh, फॉर टू थाउजंड सिक्स्टीन सेवन्टीन म्हणजे या सहा हजारामध्ये मा हे मागील वर्षाचे दोन हजार रुपये इन्क्लूड आहे मग चालू वर्षाचं आउटस्टँडिंग किती नेमकं तर करंट इयर आउटस्टँडिंग करंट इयर सबस्क्रिप्शन आउस्टँडिंग विल बी सहा हजार वाजा दोन हजार बरोबर चार हजार रुपये आले लक्षात तर अशा प्रकारे हे सहा हजार रुपये जे आहे इथं आपण फसू शकतो तर ते द शब्द नीट पहा वाक्य नीट वाचा वॉज हे बघा फॉर द करंट इयर वॉज ड्यू म्हटलंय म्हणजे चालू वर्षाचं चा एकूण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन येणं बाकी आहे एकूण ये किती येणं बाकी आहे सहा हजार तीसशे सहा हजारामध्ये मागील वर्षाचे दोन हजार आहेत हे लक्षात घ्यायला विसरू नका आणि म्हणून मग इथे दोन वर्षाचं आपण इथे परत आपण याचा विचार करणार आठ हजार रुपये करंट इयरचं किती आलं मग चार हजार आणि मग हे चार हजार रुपये याच्यामध्ये पुन्हा काय करा ॲड करा मग बहात्तर हजार वजा आठ हजार खाली राहिले चौसष्ट हजार ॲड चार हजार रुपये आउटरला आले अडुसष्ट हजार आणि चार हजारचा दुसरा इफेक्ट द्यायचा आणि दोन हजार अजून येणं बाकी सोळा सतराचा त्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा बॅलन्सशीटच्या आसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दोन हजार सोळा सतरा इनरला दोन हजार त्याच्या खालच्या वळीला दोन हजार सतरा अठरा इनरला चार हजार रुपये आउटरला येतील सहा हजार रुपये ठीक आहे कळली हे आता ऍडजस्टमेंट सर्वांना ठीक आहे नंतर आहे सेल ऑफ मशीनरी सेल ऑफ मशीनरी ही सुद्धा एक हिडन ॲडजस्टमेंट आहे कारण इथेच लगेच दिसतं आपल्याला बुक व्हॅल्यू रुपीज ट्वेंटी फायव्ह थाउजंड आणि इथे ऍक्च्युली आपल्याला पैसे मिळालेले आहेत वीस हजार रुपये इथं पाच हजाराचा काय लॉस झालाय ही ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायची याचा काय इफेक्ट होणार मग इथे आपल्याला द्यायचं आहे पाच हजार रुपये म्हणजे बुक व्हॅली पंचवीस हजार रुपये ती ॲक्च्युअली आली वीस हजार रुपये इथे पाच हजाराचा काय झाला आपला लॉस झाला आणि म्हणून लॉस झाल्याचा इफेक्ट आपण कुठं लिहिणार आहोत एक्सपेंडिचर साईडला ठीक आहे हिडन ॲडजस्टमेंट सोडवायची आणि एक्सपेंडिचरला त्याचं काय करायचं आहे इफेक्ट द्यायचं जर आपल्याला प्रॉफिट झाला असतं तर हा आपण कुठं लिहिला असता इन्कम साईडला कारण प्रॉफिट झाला आपल्याला पैसे मिळाले जास्त पण इथे लॉस झालेला आहे म्हणून तो आपण एक्सपेंडिचर साईडला लिहिणार आहोत त्याच्यानंतर याचा दुसरा इफेक्ट आहे खाली आता आपल्याला बघतो की इथे मशिनरी विकली आपण म्हणजे मशिनरी किती होती तर ते आपल्याला पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये दिसेल ओपनिंग बॅलन्सेस दिलेले ते एक एप्रिलला आहे मशिनरी रुपीज फिफ्टी थाउजंड म्हणजे पन्नास हजार रुपयाची मशिनरी ओपनिंग बॅलन्स आहे त्यातली पंचवीस हजारची विकली म्हणजे आपण आता कुठं जाणार आसेट साईडला जाणार तिथे लिहिणार आपण मशिनरी इनरला पन्नास हजार लेस विकली केवढ्याची तर पंचवीस हजाराची दिसतं आपण पंचवीस हजार रुपये तर ही विकली मग ही पंचवीस विकली तर मग ती लेस करून टाका लेस सोल्ड Uh, uh, 000, मा मशिनरी मायनस ट्वेंटी फायव्ह थाउजंड शिल्लक राहिली किती मग पंचवीस हजार रुपये आणि मग आता हे पंचवीस हजार रुपयेवरती पुन्हा परत आपल्याला पहा इथे खाली दिली दोन नंबरची ॲडजस्टमेंट वाचा डेप्रिसिएट मशिनरी बाय रुपीज टू थाउजंड फायव्ह हंड्रेड आपल्याला डेप्रिसिएशनचा रेट देतात इथं डायरेक्ट त्यांनी अमाऊंट दिली आणखी सोपं दिलेलं आहे मग काय करायचं आपण तिथे आता पंचवीस हजार शिल्लक राहिली की नॅसेट साईडला त्याच्यातून हे डेप्रिसिएशन काय करायचं लेस करायचं नेहमीप्रमाणे आपण लेस करायचं आउटरला वजबाकी करून आउटरला रक्कम घेऊन टाकायची बावीसर पाचशे आणि ह्या डिप्रिशिएशन अकाउंटचा दुसरा इफेक्ट कुठं द्यायचा एक्सपेंडिचर साईडला राहीन लक्षात सर्वांच्या म्हणजे इथे आपण आसेट आणि आसेटला एक इफेक्ट होतो याचा आणि एक्सपेंडिचरला एक होतो इफेक्ट म्हणजे इथे आपल्याला आता मशिनरीवरती इथे तीन दोन नंबरचे ऍडजस्टमेंट सोडवायचे आहे हे लक्षात ठेवा म्हणून इथे मी दोन लिहिलाय तुम्ही सुद्धा नोटबुकमध्ये दोन त्या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा ही ॲडजस्टमेंट समजली सेल ऑफ मशिनरीची म्हणजे पहिल्यांदा लॉस झाला पाच हजारचा तो आपण त्याचा इफेक्ट म्हणून हिडन ॲडजस्ट म्हणून सोडवणार एक्सपेंडिचरला इफेक्ट देणार त्यानंतर त्याच्यावर दोन नंबरची ॲडजस्टमेंट आहे तर दोन नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला त्यांनी ऑलरेडी दोन हजार पाचशे रुपये डिप्रिशनचे अमाऊंट देऊन टाकलेले कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही किती टक्के वगैरे काही नाही अमाऊंट घ्यायची डायरेक्ट लेस करून टाकायची दोन हजार पाचशे आउटरला बावीस पाचशे आणि दुसरा इफेक्ट देऊन टाकायचा एक्सपेंडिचर साईडला दोन हजार पाचशे रुपये डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ठीक आहे त्यानंतर आहे डोनेशन आता डोनेशन आहे पंचावन्न हजार रुपये हा आयटम जो आहे हा आपण कुठे लिहित असतो इन्कमला परंतु हा लायब्ररीला सुद्धा जाऊ शकतो कारण आपण मागच्या उदाहरणं सांगितलं डोनेशन हे रेव्हेन्यू असेल तर इन्कमला आणि जर ते कॅपिटल असेल तर त्या ठिकाणी आपण कुठं लिहिणार लायब्रिटी साईडला परंतु आता हे नेमकं काय आहे आपल्याला लक्षात येत नाही म्हणून पुन्हा आपण जर खाली ॲडजस्टमेंट वाचलं तर आपल्याला आपल्याच काही माहिती मिळते का बघायचं तर डोनेशनची बघा तीन नंबर ॲडजस्टमेंट आहे डोनेशन रिसिवड फॉर बिल्डिंग फंड बघा मिळाली का नाही माहिती आपल्याला म्हणजे अशा प्रकारे आपण ही इन्फॉर्मेशन काय करायची आहे मिळवायची असते आणि म्हणून मग आता डोनेशन आपल्याला नक्की माही झालं हे जर बिल्डिंग फंड साठी आहे याचा अर्थ हे इन्कम साइडला येणार नाही तर हे कुठं जाणार डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साईडला आणि म्हणून मी ते तीन नंबरच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे हे डोनेशन हा आयटम कुठं लिहायचा आहे लायब्रेटी साइडला आलंय सर्वांच्या लक्षात पुढे आता ऍडमिशन फीस दिली आहे रेव्हेन्यू तर रेव्हेन्यू असेल तर प्रश्नच मिटला नाही का तर मग आपण हे रेव्हेन्यू म्हणलं की आपण लगेच इन्कमलाच लिहून टाकणार बरोबर तर अशा प्रकारे सर्व जे रिसिप्टचे सर्व जे आपल्याला अकाउंट किंवा आयटम्स दिसतात त्याची आपण कुठे नोंद करायची कशी ॲडजस्टमेंट सोडवायची याबद्दल मी तुम्हाला करेक्ट डिटेल्स सांगितले आता आपण जाऊया पेमेंट साईडकडे इन्शुरन्स तर इन्शुरन्स हा आपला काय आहे एक्सपेन्सेस त्यामुळे हा साधारणपणे कुठे जाणार एक्सपेंडिचरला त्याच्यानंतर खाली आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा पण कुठे जाणार आपला लगेच आता तेच एक्सपेंडिचर एक्सपेंडिचर तर बुक्स आहे कुठे जाणार असेटला त्याच्यानंतर काय दिलेलं आहे खाली आपल्याला कम्प्युटर्स ही पण आपली आसेटच आहे बरोबर तर आपण कुठं जाणार आसेट साईडला बुक्सचे आपण आता एक्सपेंडिचर लिहितं आसेटला जाणार त्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ट्रॅव्हलिंग एक्सपेंसेस आपण कुठं लिहिणार एक्सपेंडिचरला फर्निचर म्हटलं की लगेच आपल्याला काय डोळ्यासमोर येते आसेट म्हणून आसेटला लिहा आणि ॲट बँक आहे बरोबर इथेही आपण कुठं जाणार आहोत आसेटलाच ठीक आहे म्हणजे हा कॅश ॲट बँकचा जो बॅलन्स आहे हा सुद्धा आपण कुठं लिहिणार आसेटला लिहिणार म्हणजे अशा प्रकारे आपण या ठिकाणी नोंद त्या ठिकाणी केलेली आहे पण आता फर्निचर आपण जर पाहायला गेलं तर फर्निचरवरती काहीही ॲडजस्टमेंट नाही ॲज इट इज अमाऊंट घ्यायचे ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट असते ती इनरला घ्यायचं आणि नसेल तर डायरेक्ट आउटरला व्हॅल्यू घेऊन टाकायचे बघा आता सर्व आपण पेमेंट कुठं जाणार हे आपण निश्चित केलं आहे खाली जाऊया आपण ॲडजस्टमेंटकडे आता बघा ॲसेट अँड लॅबिलिटीज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेव्हन्टीन म्हणजे हा एक चार दोन हजार आठ सतरा हा आपला वर्षाचा पहिला दिवस आहे आणि त्या दिवशी जे सर्व आयटम्स आपल्याला दिलेले आहेत ओपनिंग बॅलन्सेस तर ह्या ओपनिंग बॅलन्सचा उपयोग आपल्याला नक्कीच करावा लागेल कारण आपल्याला या ठिकाणी आपल्याला लगेच आलं पाहिजे की कॅपिटल फंड तुम्हाला पण लक्षात येईल उदाहरण सोडवता सोडवता की अरे कॅपिटल फंड दिलेलं नाही आहे मग याचा उपयोग करून आपण काय करायचं कॅपिटल फंड म्हणजे आता याच्यामध्ये लॅबलिटीचे आयटम लॅब्लिटीला टाकायचे आसेटचे आयटम ॲसेटला टाकायचे आणि कॅपिटल फंड शोधायचा आहे आपण त्या ठिकाणी मागील एका उदाहरणामध्येही शोधलेलं आहे तर हे सर्व बॅलन्सेस घेऊन आपण ओपनिंग कॅपिटल त्या ठिकाणी काय करू शकतो तयार करू शकतो म्हणजे इथं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लॅबिटीला लिहा मशिनरी असेटला लिहा बिल्डिंग असेटला लिहा इन्व्हेस्टमेंट असेटला लिहा आणि कॅशचा बॅलन्स दिलेला आहे बघा हा बावीस रुपया दोनशे पन्नास हा या असेटला लिहा आणि डिफरन्स कार्ड की तुम्हाला कॅपिटल फंडची फिगर मिळेल ठीक आहे त्यानंतर बघा डिप्रिसिएशनच्या अडजेस्टमेंट काही सोडत तुम्हाला सांगितलंय डोनेशन रिसीव बिल्डिंग फंड जे आहे तर हे डोनेशनला आपण नंबर दिलेलं आहे की डायरेक्ट बिल्डिंग फंड म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिटी साईडला बिल्डिंग फंड जर असेल तर त्याच्यामध्ये काय करा आहे बघा इथं बिल्डिंग फंड दोन लाख दहा हजार रुपये यामध्ये ती अमाऊंट काय करा ॲड करून टाका प्रश्न मिटला त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ड्यू सिक्स थाउजंड याच्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती दिली आहे की हा ड्यू आहे एकूण देणं आहे सहा हजार रुपये ह्या वर्ष करंट इयरचं म्हणजे मा त्याच्यामध्ये मागील वर्षाचे दोन हजार रुपये सुद्धा आहेत असं फक्त असं नाही वाक्य आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज रुपीज ड्यू शब्द आल्यामुळे आपल्याला ते दोन्ही वर्षाचं एकत्रित सहा हजार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे तर आता मी सर्व तुम्हाला ॲडजस्टमेंट आणि हिंट्स सगळे दिलेले आहेत हे उदाहरण आता हा व्हिडिओ पाहू तर उदाहरण क्रमांक बाराकडे लक्ष द्यायचे आपल्याला त्यांनी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट या ठिकाणी चेंबर ऑफ कॉमर्स बीड यांचं दिलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार अठराचं आणि आपल्याला तयार करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट एकतीस मार्च दोन हजार अठराचं तर आता आपण जाऊया खाली लगेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि Uh, मी माग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की प्रश्न नीट वाचत जा अर्थ समजून घ्या कारण प्रश्नामध्ये आपण अर्थ नीट समजला नाही तर घाईघाई आपल्या चुका होतात प्रत्येक टॉपिकच्या जो प्रश्नपत्रिकेत प्रश्न आहे त्याची नीट वाचन करा आणि त्यांना काय हवं आहे ते पहा नंतर ते दे देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे ठीक आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला आपण जाणार आहोत नेहमीप्रमाणे आपण आता सुरुवात करायची आहे एकतीस मार्च दोन हजार अठरा ह्या आता या तारखेचं आपल्याला दिलेलं आहे त्याच तारखेचं आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर शीट बनवायचं आहे मग मला सांगा या तुम्ही करंट इयर किती येईल पटकन सांगता आलं पाहिजे तुम्हाला करंट इयर तर करंट इयर किती येते आपले दोन हजार सतरा अठरा कारण मार्च दोन हजार अठरा एकतीस मार्च दोन हजार अठराचं आपल्याला तयार करायचं आहे बरोबर म्हणून मग करंट इयर असेल सतरा अठरा त्याच्यावरनं तुम्ही प्रिव्हियस इयर निश्चित करा दोन हजार सोळा सतरा आणि नेक्स्ट इयर असेल अठरा एकोणीस ठीक आहे तर आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये पहिल्यांदा नेक्स्ट इयर करंट इयर आणि प्रिव्हिअस इयर तीनही काढता आले पाहिजे ठीक आहे त्यानंतर आता बघा सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट आता बघा लगेच दिलेली आहे ओपनिंग बॅलन्स आपल्याला घ्यायचा नाही सबस्क्रिप्शनमध्ये हा आयटम कुठं जाणार आहे एक इन्कम साईडला त्याच्यावर हिडन ॲडजस्टमेंट सांगितली कारण आठ हजार रुपये आहेत दोन हजार सोळा सतराचे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे मागील वर्षाच्या असल्यामुळं ते आपण आता काय करणार याच्यामधून आपण करंट इयरचा हिशोब घेतो म्हणून मागील वर्षाची रक्कम ठेवायची नाही ती आपण काय करणार लेस करणार मग आता चला तर ही एक हिडन ॲडजस्टमेंट आहे आपण आता ती लगेच सोडूया आणि त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट होतो त्याचा आसेट साईडला ओके म्हणून आता जायचं आहे आपल्याला कुठे जायचं आहे इन्कम साईडला जायचं आहे आणि तिथे लिहायचं आहे बाय सबस्क्रिप्शन त्याच्यामध्ये आपण आता काय करणार आहोत ॲड सॉरी लेस करायची आहे मागची अमाऊंट लेस सबस्क्रिप्शन फॉर दोन हजार सोळा सोळा सतरा ओके मग आता इनरला रक्कम घ्यायची आहे सबस्क्रिप्शन आहे बहात्तर हजार रुपये त्याच्या खालच्या वेळीला वजा आठ हजार रुपये टोटल खाली आलेली आहे त्याच्यातून बहात्तर वजा आठ चौसष्ट हजार रुपये एक आले लक्षात इथपर्यंत तुमच्या त्याच्यानंतर आता आपल्याला खाली त्याच्यामध्ये परत ऍडजस्टमेंट दिलेली आहे की कि किती नंबरची आहे आपली चार नंबरची इथे आपण चार नंबर, नंबर लिहायचं आहे तर लिहून टाकलाय मी लगेच बहात्तर हजार चार हजार चार नंबरची पहा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ड्यू ड्यू शब्द खूप महत्त्वाचा आहे फॉर रुपीस सिक्स थाउजंड म्हणजे चालू वर्षाचं चा, एकूण ये सबस्क्रिप्शन येणं बाकी आहे सहा हजार रुपये म्हणजे हे सहा हजार रुपयामध्ये हे आ आठ हजार जे आहेत ह्या आठ हजार आपल्याला याच्यात ओपनिंग बॅलन्स पाहिला तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दहा हजार रुपये म्हणजे दहा हजार रुपये आपल्याला मिळायला पाहिजे होते परंतु ॲक्च्युली मिळाले किती आठच हजार म्हणजे यातले दोन हजार रुपये येणं बाकी आहे दोन हजार सोळा सतराचं आणि म्हणून मग आपल्याला चालू वर्षाचं जर आउटस्टँडिंग काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल कॅल्क्युलेशन करावे लागतील म्हणून आता बघा मी तुम्हाला छोटीशी एक नोट दाखवतोय बघा करंट इयर आउसस्टँडिंग सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन आउस्टँडिंग ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेव्हन्टीन रुपीज टेन थाउजंड म्हणजे एकूण सतरा दहा हजार रुपये ओपनिंग आउटस्टँडिंग होतं त्यातलं आपण काय केलं आठ हजार रुपये मिळालेलं समाविष्ट लेस केलं ठीक आहे खाली काय राहिलं मग आउस्टँडिंग दोन हजार रुपये म्हणजे दोन हजार सोळा सतराचा अजून दोन हजार रुपये काय आहे आउटस्टँडिंग या आहे याचा पहिला इफेक्ट होईल हा जाईल बॅलन्स शीटच्या आसेट साईडला मग आपण बॅलन्स साइडला लगेच आपण जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी लिहायचं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणि इनरला रक्कम घ्यायची आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची हा दोन आउटस्टँडिंग आहेत दोन हजार सोळा सतरा आणि त्याच्या खाली दोन हजार सतरा अठरा म्हणजे करंट इयर ओके मग आता दोन हजार सोळा सतराचं किती आहे हाऊस्टँडिंग एक चार पाच वेळी खाली सोडून आपण लिहायचं आहे तर दोन हजार सोळा सतराचं आहे दोन हजार रुपये ठीक आहे हा झाला त्या दोन हजाराचा इफेक्ट त्याच्यानंतर पुढं परत नोटकडे जाऊया आपण हे समजलं दहा हजाराचं दहा हजार हाऊस्टँडिंग होतं येणं बाकी परंतु आठच हजार मिळाले म्हणजे चालू दोन हजार सोळा सतराची येणंबाकी किती राहिलं दोन हजार मग त्याचा दुसरा इफेक्ट म्हणजे आठ हजार रुपये आपण काय केलेत इनक ए इन्कम साईडला लेस केलेत बरोबर आठ हजाराचा इफेक्ट झाला उरलेले दोन हजाराची आउटस्टँडिंग बाकी राहिलं म्हणून परत आपण असं एन दोन हजार रुपये समजला हा इफेक्ट त्यानंतर आता पुढे चला सबस्क्रिप्शन uh, आउटस्टँडिंग ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीन इज गिव्हन रुपीज सिक्स म्हणजे आपल्याला एकतीस मार्च दोन हजार अठराला एकूण देणं आहे सॉरी येणं आहे सबस्क्रिप्शन मिळणार आहे आपल्याला सहा हजार रुपये बरोबर विच इन्क्लूड रुपीज टू थाउजंड फॉर सिक्सटीन सेव्हन्टीन म्हणजे दोन हजार रुपये हे दोन हजार सोळा सतराचे त्यामध्ये समाविष्ट आहेत ही बाब खूप महत्वाची आहे ही लक्षात घ्या इथे विद्यार्थी मिस्टेक करणार चुका करणार दॅट इज अ करंट इयर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग विल बी मग मा करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन नेमकं किती मग म्हणून आपण काय करणार सहा हजार वजा मागील वर्षाची दोन हजार वजा करा आणि आपल्याला आउटरला येतील चार हजार रुपये आलं सर्वांच्या लक्षात तर अशा प्रकारे हे चार हजाराचं आता आपण परत इफेक्ट द्यायला जायचंय तर चार हजाराचं चा, करंट इयरचं आहे मग करंट इयरचा इफेक्ट आपण काय करतो इन्कम साईडला पुन्हा काय करतो ऍड करतो म्हणून मग आता खाली जायचं आहे आणि इथे लिहायचं आहे आपल्याला ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर करंट इयर म्हणा किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वर्षसुद्धा टाकू शकता सतरा अठरा मग आता इथे आपण लिहिणार याच्या खाली अधिक चार हजार रुपये बरोबर आणि आता बेरीज करून आउटरला घेणार आहोत अडुसष्ट हजार रुपये झाला हा चार हजाराचा पहिला इफेक्ट आले लक्षात हा मुद्दा सर्वांनी लक्षात घ्यायचा दोन आता प्रत्येकाचे दोन दोन इफेक्ट होणारच आहे मग चार हजाराचा झाला फर्स्ट इफेक्ट आता दुसरा इफेक्ट देण्यासाठी परत आपल्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिंग असेटला जाईल आणि का सोळा सतराचं जसं दोन हजार रुपये अजून येणं बाकी आहे तसं सतरा अठराचं येणं बाकी किती झा दाखवले त्यांनी चार हजार रुपये मग इथे खाली आपण काय करूया चार हजार रुपये ॲड करूया आणि चार हजार ॲड केलं की त्याची आपण बेरीज करून काय करायचं आहे लगेच आउटरला घ्यायचं आहे सहा हजार रुपये ठीक आहे आले सहा हजार रुपये आउटरला हे झाले आता चार हजाराचे दोन हजाराचे दोन दोन इफेक्ट ठीक आहे त्यानंतर आता आपण पुढे आहे नेक्स्ट ऍटमकडे इथे बघा सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट होती बहात्तर हजार रुपये टोटल होतं मागील वर्षाच आठ हजार हो इन्क्लूड होतं ते लेस केलं आणि ऍक्च्युअली दाखवलं त्यांनी हो दहा उपे हजार रुपये आहे ओपनिंग बॅलन्सचा दोन, दोन हजार मिळालं नाही आणि म्हणून पुन्हा परत आपण असेटलं दोन हजार रुपये बाकी दाखवलं त्यानंतर चार नंबरच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे एकूण मग येणं बाकी होतं सहा हजार त्याच्यामध्ये दोन वर दोन हजार रुपये हे मागील वर्षाचे ते म्हणजे करंट इयरचं होतं चार हजार रुपये ते पण आपण याच्यामध्ये काय केलं ॲड केलं आणि त्याचा दुसरा फिर दिला अशा प्रकारे ही आपण सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट सोडवली मी आताच्या आता तुम्हाला दोन वेळा एक्सप्लेन केली आहे ठीक आहे नेक्स्ट पॉईंट पहा आपल्याला दिलेलं आहे सेल ऑफ मशिनरी वीस हजार रुपये आणि बुक व्हॅल्यू आहे पंचवीस हजार रुपये ठीक आहे तर इथे आपल्याला मशिनरीची ही एक हिडन ॲडजस्टमेंट आहे हे लक्षात घ्या कारण बुक व्हॅल्यू पंचवीस हजार वीस हजार पैसे मिळालेले आहेत याचा अर्थ इथं आपल्याला काय झाला प्रॉफिट की लॉस बघा पंचवीस हजार रुपये बस मशिनरीची किंमत होती विकली केवढ्याला वीस हजाराला पैसे मिळाले किती आपल्याला वीस हजार रुपये तर मग इथं प्रॉफिट झाला की लॉस तर लॉस झाला तर लॉस झाला तर मग कुठं जाणार एक इन्कमला जाईल की एक्सपेंडिचरला एक्सपेंडिचरला आपण सर्व एक्सपेन्सेस आणि लॉसेस कुठं लिहितो एक्सपेंडिचरला इन्कम फायदा प्रॉफिट असेल तर इन्कमला आणि म्हणून याचा पहिला इफेक्ट होणार आहे इन एक्सपेंडिचर साईडला आणि म्हणून आपण तिथे लिहिणार आहोत लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी लॉस झालेला आहे पाच हजार रुपये तो लॉस कसा झाला तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंय म्हणून आता आपण त्या ठिकाणी जाऊन लिहिणार आहोत लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी ओके आणि आउटरला रक्कम लिहून टाका पाच हजार रुपये पाच हजार रुपये कसे आले मी तुम्हाला इथे ब्रॅकेटमध्ये लिहून दाखवतो पंचवीस हजाराची बुक व्हॅल्यू होती बी व्ही बरोबर त्याच्यातून आपण काय केलं सेल वीस हजार रुपयाला सेल केली सोल सोल्ड केली म्हणून मग सोल्ड मी आता ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि म्हणून त्याचा डिफरन्स आला आउटरला बहात्तर हजार रुपये आले सर्वांच्या लक्षात आता तुमच्या कसे पाच हजार रुपये आले ते ठीक आहे चला आता आपण आता त्याचा दुसरा पिक देण्यासाठी आपल्याला कुठं जायचं आहे पुन्हा ऍसेट साईडला कारण आपण प ला का जायचं तर आपल्याकडे मशिनरी किती रुपयाची होती तर आपल्याला ओपनिंग बॅलन्समध्ये पहा बरं दिसतं हे बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशन ओपनिंग बॅलन्स दिलेले एक चार सतराची मशिनरी आहे पन्नास हजार रुपये पन्नास हजाराची मशिनरी होती त्यातली पंचवीस हजाराची विकलेली आहे आलं लक्षात आणि पंचवीस हजाराची विकल्यानंतर आपल्याला पुन्हा परत दोन नंबरची ऍडजस्टमेंट आहे ते दिसते सर्वांना डिप्रिसिएट मशिनरी बाय टू थाउजंड फायव्ह हंड्रेड म्हणजे इथे आपल्याला ही ऍडजस्टमेंट काय करायची आहे सोडवायची आहे तर ही मशिनरीवरची दोन नंबरची ऍडजस्टमेंट आहे म्हणजे पन्नास हजार आता घ्यायचे त्यात पंचवीस हजार रुपये आपण असेटला वजा करणार त्याच्यानंतर दोन नंबरच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज करणार चला तर आपण इथं करू या प्रोसेस लगेच आपण जायचं आहे आता ऍसेट साइडला इथे आपण लिहिणार आहोत मशिनरी त्याच्यातून आता आपण काय करणार आहोत खालच्या वेळीला म्हणायचं आहे लेस Less sold. Okay. Sold ले का less लेस मशीनरी सोल्ड मग सोल्ड केल्यानंतर त्याच्यातून पुन्हा परत आपण काय करणार डेप्रिसिएशन सुद्धा लेस okay. करणार मी आता इकडचं अगोदरच मांडून घेते त्याच्यानंतर लेस डेप्रिसिएशन ओके मग आता इनरला अमाऊंट टाकूया मशिनरीची टोटल व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये पन्नास हजार रुपये त्याच्यानंतर आपण लेस करणार विकली केवढ्याची पंचवीस हजाराची वीकली पण राहिली किती शिल्लक पंचवीस हजाराची ठीक आहे आता त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलं की डिप्रिसिएशन आहे किती दोन नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये दोन हजार पाचशे रुपये आणि म्हणून ते आपण काय करणार लेस करणार तर अशा प्रकारे याची मांडणी करायची आहे व्यवस्थितपणे ॲसेट साईडला आणि आता पंचवीसमधून पन्नास पन्नास मधून पंचवीस पन्ना गेले खरायले पंचवीस परत त्याच्यावरती पर डेप्रिसिएशन लेस केलेला आहे म्हणून आता आउटरला व्हॅल्यू आली वीस हजार पाचशे आता हा हा झाला पंचवीस हजाराचे दोन इफेक्ट झालेले आहेत पण आता दोन हजार पाचशेचा दुसरा इफेक्ट आपल्याला द्यायला कुठं जायचं आहे सांगा बरं हां कुठं जायचं आहे एक्सपेंडिचर साईडला जायचं आहे तिथं लिहायचं आहे टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ओके आणि अमाऊंट लिहायची आउटरला दोन हजार पाचशे रुपये ओके अशा प्रकारे आता मशिनरीची ऍडजस्टमेंट आपण सोडवली आहे सर्वांच्या लक्षात आली आहे मशिनरीचं ओपनिंग बॅलन्स पन्नास हजार त्याच्यावरची दोन नंबर ऍडजस्टमेंट डेप्रिशिएशनची दोन हजार पाचशे त्यामुळे ते आसीड जाणार आणि त्याचा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर जाणार म्हणून मी तर ए ए ई आहे त्यानंतर आता इकडे या परत इथे आहे विकलेली आहे पंचवीस हजाराची म्हणून आपण पन्नासमधून मधून पंचवीस रवाजा केले शिल्लक राहिले आपले पंचवीस हजार रुपये था आणि त्या पंचवीस हजारावरती पुन्हा परत आपण काय केलं ले? डिप्रेशन लेस केलं आउटरला आले बावीस हजार पाचशे तर ह्या दोन हजाराचा इफेक्ट पाचशेसाठी डिप्रेशनचा इफेक्ट देण्यासाठी आपण परत आलो एक्सपेंडिचर साईडला इथे लिहिलं टू डिप्रिशिएशन ऑन मशिनरी दोन हजार पाचशे रुपये ठीक आहे आता दोनदा मी एक्सप्लेन केलेली आहे चला नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण आता बघा टू डोनेशन पंचावन्न हजार रुपये मी तुम्हाला सांगितलं की हा। डोनेशन हा इन्कमला जाऊ शकतो किंवा लायब्रेटीला परंतु आपल्याला कन्फर्म करायचं असेल तर अजून काही माहिती असेल तर कुठं जायचं वाचायला शोधण्यासाठी जायचं आहे आपण काही डोनेशन बद्दल काही माहिती दिली का अजून दिली आहे तीन नंबरची ऍडजस्टमेंट वाचा डोनेशन रिसिवड फॉर बिल्डिंग फंड म्हणजे हे डोनेशन कशासाठी मिळाले खास बिल्डिंग फंडसाठी याचा अर्थ हा शंभर टक्के अटम इन्कमला जाणार नाही कुठं जाणार लायब्रेटी साइडला आता बिल्डिंग फंड आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलाय का तो पण पहा एक नंबरची ऍडजस्टमेंट वाचा त्याच्यामध्ये बिल्डिंग फंड बघा दिसतोय माझा कर्जकडे लक्ष ठेवा दोन लाख दहा हजार रुपये म्हणजे आता हे दोन लाख दहा हजारामध्ये हा जो डिप्रिशिएशनचा फंड आहे पंचावन्न हजार रुपये हा काय करायचा आहे ॲड करायचा आहे मग आता आपण जायचं आहे प्रत्यक्ष कृती करण्यासाठी कुठं जायचं आहे बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साइडला एक तीन चार ओळी सोडा तुम्ही फार तर फार ठीक आहे त्याच्या खाली लिहायचं आहे बिल्डिंग फंड नंतर आपण काय करणार खालच्या वेळेला ॲड ॲड डोनेशन ओके तर अशा प्रकारे आपण इन्फॉर्मेशन लिहायची आहे बिल्डिंग फंडची व्हॅल्यू घ्यायची आहे दोन लाख दहा हजार एक दोन तीन खाली अधिक अमाऊंट आहे पंचावन्न हजार ओके बर बेरीज करा आणि टोटल काय करा आउटरला घ्या दोन लाख पासष्ट हजार ओके इथपर्यंत आलोय आपण या डोनेशनचा एकच इफेक्ट द्यायचा दुसरा द्यायचा नाही ऍडमिशन फी दिली आहे आणि रेव्हेन्यू सांगितले त्यामुळे फिक्स सहा आयटम कुठे लिहायचा आपल्याला आता इन्कम साईडला मग चला इन्कम साईडला लगेच जाऊया आणि इन्कम साईडला जाऊन लिहायचं आहे बाय ऍडमिशन फीज अमाऊंट लिहा जी अमाऊंट आहे ती ॲडमिशन ॲडमिशनची सहा हजार रुपये ती लिहून टाका ठीक आहे आता आपण पुन्हा परत आपल्या एक्झाम एक्झाम्पलकडे जायचं आहे तर आता बघा या ठिकाणी रिसिप्टचे सर्व आयटम संपलेत नंतर सुरू झालेला आहे इन्शुरन्स तर इन्शुरन्स आपण हा आयटम कुठं लिहित असतो एक्सपेंडिचरला दहा हजार रुपये चला आता आपण एक्सपेंडिचर साइडला जाऊया इथं लिहायचं आहे टू इन्शुरन्स इन्शुरन्सची अमाऊंट घ्या लगेच आउटरला दहा हजार रुपये ओके तर नेक्स्ट आयटम लगेच बघा काय दिलेलं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा तर हा सुद्धा खर्चच आहे आपला हा पण आपण कुठं लिहिणार एक्सपेंडिचरला लिहिणार अमाऊंट आहे चार हजार रुपये टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट लिहा चार हजार रुपये त्याच्यानंतर लगेच नेक्स्ट आयटमकडे जायचं आहे बुक्स आहेत बुक्स तर बुक्स आता याच्यावरती काही ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे हा आयटम कुठं लिहिणार आपण आसेटला लिहिणार आणि म्हणून लगेच आसेटला जायचं आहे बुक्स इथे बघा बुक्स आहे मी आणि बुक्सची व्हॅल्यू जी आहे ती लगेच आउटरला घेऊन टाका त्याच्यावर कारण कोणत्याही प्रकारचा इफेक्ट नाही आहे तीस हजार रुपये ठीक आहे बर नेक्स्ट ॲटमकडे आहे लगेच त्यानंतर आपल्याला लग कम्प्युटर दिलेलं आहे कम्प्युटर ही सुद्धा एक प्रकारची असेट आहे साठ हजार रुपये त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्टली हा आयटम असेटला लिहू शकतो बॅलन्स शीटमध्ये बघा मी आसेट साईट आणि कम्प्युटर लिहिलेले आहेत तीस हजाराच्या खाली लगेच अमाऊंट आहे साठ हजार रुपये त्याची साठ हजार रुपये लिहून टाका ठीक आहे तर अशा प्रकारे आता कम्प्युटरची पण नोंद या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर आता नेक्स्ट ॲटमकडे जायचं आहे लगेच ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस मग आता एक्सपेन्सेस म्हटलं तर आपण डायरेक्टच कुठं जाणार आहे एक्सपेंडिचरला मग चला एक्सपेंडिचरला जायचं आहे हे बघा एक्सपेंडिचर साईड टू लिहायचं आहे टू लिहायला विसरायचं नाही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत आपल्याला दिलेले अमाऊंट आहे त्याची ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस चार हजार रुपये ठीक आहे नेक्स्ट ॲटमकडे जागेत जायचं आहे आपल्याला दिलेलं आहे फर्निचर फर्निचरवरती आपल्याला कुठं लिहिणार आसेटला त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही आहे आणि म्हणून डायरेक्टली आपण त्या ठिकाणी फर्निचर लिहायलासाठी आसेट साईडला जायचं आहे आसेटला जायचं आहे कम्प्युटरच्या खाली मी लिहित आहे फर्निचर आणि अमाऊंट लिहित आहे फर्निचरची अमाऊंट दिलेली आहे सिक्स्टी टू थाउजंड बासष्ट हजार रुपये ठीक आहे त्याच्यानंतर लगेच नेक्स्ट ॲटमकडे जायचं आहे नेक्स्ट ॲटम आहे बॅलन्स कॅरेट डाऊन कॅश ॲट बँक झालं आहे म्हणजे कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे हा आपल्याला नक्कीच घ्यावा लागेल आणि म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाऊन लिहायचं आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये कॅश बॅलन्स मग आता मी इथे फर्स्ट लाईनला टाकतो आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये तर अशा प्रकारे आपल्याला पुढचे जे ॲटम्स आहेत पेमेंट साईडचे जवळजवळ संपलेले आहेत नंतर आता आपण जायचं आहे ॲडजस्टमेंटकडे तर ॲडजस्टमेंटकडे गेल्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन वाचा ती खूप महत्वाची आहे त्याच्यावरून आपल्याला समजेल काय परिस्थिती आहे आसेट अँड लायबिलिटीज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेव्हन्टीन वेअर ॲज पावलं म्हणजे एक एप्रिल दोन हजार सतरा म्हणजेच हा आपला वर्षाचा पहिला दिवस त्या दिवशीच्या आसेड अँड लॅबिलिटीज कोणकोणत्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आउटस्टँडिंग स्टँडिंग सबस्क्रिप्शन दहा हजार मशनरी आहे पन्नास हजार रुपये बिल्डिंग फंड दोन लाख दहा हजार इन्व्हेस्टमेंट आहे तीन लाख आता हे एवढं दिलं याचा नक्कीच काहीतरी उपयोग असणार आपल्याला मनात अशी काहीतरी शंका आपण घ्यायची आणि मग काय करावं लागेल बघ काय आपल्याला का बरं दिलं आहे तर आपल्याला या उदाहरणामध्ये कॅपिटल फंड दिलेला नाही आणि म्हणून कॅपिटल फंड शोधायचा असेल तर आपल्याला सर्व ओपनिंग बॅलन्सेस लागतात मग आता हे सर्व ओपनिंग बॅलन्सेस घ्यायचे आणि कॅपिटल फंड शोधायचा याच्यामध्ये बघा कॅश बॅलन्स दिलेला नाही तो कुठून घ्यायचा आहे तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हा वा ओपनिंग बॅलन्स असतो कॅश बँकचा तो आपण इथून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय बनवायचं आहे आता ओपनिंग बॅलन्स शीट की ज्यावरून आपल्याला कॅपिटल फंड काय करायचं आहे शोधायचं आहे ठीक आहे चला तर मग आपण आता ओपनिंग बॅल बॅलन्स शीट तयार करूया याच्यावरनं माहितीवरनं आणि कॅपिटल फंड शोधूया तर हे आहे आपलं ओपनिंग बॅलन्स शीट इथे आपण वहीमध्ये तयार करायचं आहे व्यवस्थितपणे ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सेवन्टीन कारण मागच्या वर्षाचं आपलं आपण बनवतो कोणतं आहे एकतीस मार्च दोन हजार अठरा आता आपण बनवायचं आहे मागच्या वर्षाचं एकतीस मार्च दोन हजार सतरा म्हणजेच एकतीस मार्च म्हणजेच दुसऱ्या दिवशी किती तारीख असते एक एप्रिल दोन हजार सतरा मग तेच आहे बॅलन्सेस आपल्याला ऍडजस्टमेंट दिल्लीमध्ये दिलेले आहे ते बघा एक, एक एप्रिल दोन हजार सतराचे आता ही सर्व आयटम्स या ठिकाणी आपण काय करणार घेणार आणि त्या ठिकाणी लिहून टाकणार मग चला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन घ्या दहा हजार रुपये आणि जे बॅलन्स शीट आहे त्याच्यामध्ये आपण ते ओपनिंग बॅलन्स शीट शीटला काय करायचे आहेत लिहायचे आहेत आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेट साईडला लिहायचं आहे आता लगेच नाही दुसऱ्या मी तिसऱ्या वडिलाट लिहितो आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कंसामध्ये तुम्ही लिहू शकता सोळा सोळा सतरा ओके आणि अमाऊंट लगेच आउटरला घेऊन टाका अमाऊंट दिलेली आपल्याला त्यांनी दहा हजार रुपये ठीक आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय दिले आहे त्यांनी अजून एक एक ॲटम सगळे ॲटम घेऊन टाकायचे नंतर मशिनरीचं बॅलन्स दिलेला आहे पन्नास हजार रुपये तो पण तो त्या ठिकाणी ओपनिंग बॅलन्सशीटमध्ये घेऊन टाकायचा आहे कारण हे आपण मागच्या वर्षाचा शोधतोय मशनरी त्याचा बॅलन्स आहे पन्नास हजार रुपये ठीक आहे लगेच नेक्स्ट ॲटम घ्या मशिनरी झाले बिल्डिंग फंड दिलेला आहे आपल्याला दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार रुपये काय करायचं आहे बॅलन्स शीटच्या लॅबिडी साइडला जायचं आहे तिथे लिहायचं आहे बिल्डिंग फंड आउटरला कॉलमला रक्कम लिहायची आहे दोन लाख दहा हजार रुपये ठीक आहे त्याच्यानंतर आता आपल्याला परत नेक्स्ट आयटम काय अजून दिलेला आहे पहा तर इन्व्हेस्टमेंट दिली आहे इन्व्हेस्टमेंट हा आयटम कुठं लिहायचा असतो असेटला मग आता इन्व्हेस्टमेंट आहे तीन लाख रुपये मग आपण जाऊया परत आता असेट साईडला इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे तीन लाख रुपये एक ओके तर अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट लिहिली तीन लाख रुपये मी तुम्हाला मग सांगितलं कॅशचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे तो सुद्धा घ्यायला विसरू नका आता हे विद्यार्थी हे चार आयटम घेतील आणि बॅलन्स शीट बनवतील मग इथे विद्यार्थी चुकणार तर कॅचचा हा रिसिप्ट अँड पेमेंटचा हा कॅशचा बॅलन्स घ्यायचा राहून जाणार आणि म्हणून काळजीपूर्वक घ्या विसरू नका कॅश ॲट बँक आहे बावीस हजार दोनशे पन्नास रुपये मग इथे जायचंय मी तर पहिल्या वेळेला लिहिलं आहे बावीस हजार दोनशे पन्नास ओके तर माझे सर्व आयटम्स या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर आता आपण याची काय करायची आहे टोटल करायची आहे तर टोटल तुम्ही प्रत्यक्ष करून पहा तीन लाख ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास दोन्ही साइडला ती टोटल मी लिहित आहे तीन लाख ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास आणि आता याच्यातून काय करायचं आहे डिफरन्स काढायचा आहे तीन लाख ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास वजा दोन लाख दहा हजार त्यातून मग वजा बाकी करून उरतात एक लाख बहात्तर हजार दोनशे पन्नास आता ही जी बॅलन्सिंग फिगर आली नाही का म्हणजे असेट साईड जास्त आहे आणि लॅमिट साईड कमी याचा अर्थ इथे आपल्याला काय मिळालेलं आहे कॅपिटल फंडची आमण मिळालेली आहे म्हणून इथं नाव द्यायचं आहे कॅपिटल फंड आणि हा कॅपिटल फंड आपण काय केलेला आहे शोधला आहे म्हणून तिथं लिहायचं आहे बॅलन्सिंग फिगर बॅलन्सिंग फिगर ओके तर अशा प्रकारची माहिती लिहायची म्हणजे कोणती अमाऊंट शोधली हे लक्षात येणं फार गरजेचं आहे तर एक लाख बहात्तर हजार दोनशे पन्नास हा कॅपिटल फंड आलेला आहे आपला दिसतोय सर्वांना तर हा याची नोंद कुठे करायची आहे आपल्या चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला मग आपण जाणार तिथे लिहिणार परत कॅपिटल फंड हा आहे आपला ओपनिंग बॅलन्स त्यामुळं आता आपण इथे त्या ठिकाणी पहिल्या जोडीला घेणार आहोत त्याला कॅपिटल फंड अमाऊंट आहे दोन लाख बहात्तर हजार सॉरी एक लाख बहात्तर हजार दोनशे पन्नास ठीक आहे त्याच्यावरती आता काय जी ॲडजस्टमेंट येईल त्याप्रमाणे आपण ती सोडवूया त्यानंतर आता पुढचं आपल्याला बघायचं आहे सिच्युएशन बघा ही ॲडजस्टमेंट आपण पाहत होतो पहिली एक नंबरची ओपनिंग बॅलन्सेस कशासाठी दिलेत तर कॅपिटल फंड शोधण्यासाठी किंवा अजून ओपनिंग बॅलन्सेस कुठे लागत असेल त्यासाठी आपल्याला ही ॲडजस्टमेंट दिली त्या पण आपण उपयोग केलेला आहे त्याचा हे दहा हजाराचा उपयोग झाला आहे पन्नास हजाराचा उपयोग झाला आहे दोन लाख दहा हजाराचा उपयोग झाला आहे फक्त इन्व्हेस्टमेंट ॲज इट इज आपल्याला असेटला लिहावी लागणार आहे म्हणजे दहा हजारचा आपण ॲडजस्टमेंट सोडवली आहे मशिनरीची पन्नास हजाराची पण आपण सोडवली आहे बिल्डिंग फंड दोन लाख दहा हजार आपण घेतलेला आहे राहिला फक्त कोणतं घ्यायचा ॲटम तीन लाखाचा हाचा तो लगेच घेऊन टाका विसरायला नको मग लगेच जायचं आहे ज्याच्यावर काही इफेक्ट नव्हता घेतलेलं नाही बाकी ज्यांचे आपण घेतलेले आहेत पण याचा हा घेतलेला नाही आहे म्हणून आपण आता बघा सबस्क्रिप्शन झालेला आहे बॅलन्स शीटची आता आपलं करंट इयरचं बॅलन्स शीट आहे तिथं मग त्या ठिकाणी लिहायचं आहे इन्व्हेस्टमेंट जी आहे ती त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत तीन लाख रुपये ओके तर अशा प्रकारे इन्वेस्टमेंटची अमाऊंट त्या ठिकाणी आपली लिहिलेली आहे ठीक आहे बरं आता आपण परत पुन्हा परत आपल्या एक्झाम्पलकडे जायचं आहे पहिली ऍडजस्टमेंट व्यवस्थितपणे लक्षात आली सर्वांच्या काय काय केलं आपण ते ठीक आहे दुसरी अडजस्टमेंट पाहिजे डेप्रिसिएशन ऑन मशीनरी बाय रुपीज टू थाउजंड फायव्ह हंड्रेड ही आपण सोडवलेली आहे तुम्ही वहीमध्ये जाऊन सोडवली की नाही पेपरमध्ये पण सोडवली की नाही चेक करायचं आहे दोन हजार पाचशे दोन इफेक्ट झाले की नाही म्हणजे पटकन जायचं आहे सोल्युशनकडे <Coughs> बघा मशनरी दोन हजार पाच हवा एक इफेक्ट दिसतोय सर्वांना माझा करसरकडे लक्ष द्या आणि परत आपण मग एक्सपेंडिचरला लिहिलं का नाही दुसरं पेक हे बघा लिहिलं आहे टू डेप्रिशिएशन ऑन मशीनरी टू थाउजंड फायव्ह हंड्रेड याचा अर्थ ही अडजस्टमेंट क्लिअर कट सोडवलेली आहे नेक्स्ट तीन नंबर डोनेशन रिसीड फॉर बिल्डिंग फंड म्हणजे जी डोनेशनची अमाऊंट होती आपली पंचावन्न हजार रुपये हीच आपण बॅलन्स शीटच्या लायबिटी साईडला घेतली की नाही बिल्डिंग फंडमध्ये ॲड केली की के नाही ते बघायचं आहे खात्री करायची जाऊन वाटल्यास आपल्याला खात्री नसेल बिल्डिंग फंड दोन लाख दहा हजार ॲड डोनेशन अधिक पंचावन्न हजार आउटरला आले दोन लाख पासष्ट हजार ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ही पण ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे परत एक्झाम्पलकडे जायचं आहे परत पुढची ऍडजस्टमेंट पहा डेप्रिसिएशन झालंय डोनेशन झालं चा, चार नंबर शेवटचे ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर वॉ इयर वॉज ड्यू इथं ड्यू शब्द वापरलेला आहे याचा लक्षात घ्यायचा की ही चालू वर्षाचं एकूण सबस्क्रिप्शन येणं किती बाकी आहे ते खूप महत्वाचे सहा हजार रुपये मग इथे दहा हजारातले आठ हजार मिळाले दोन बाकी ते सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहेत म्हणून ते वजा केलेत आणि मग आपण शोधलेलं आहे की चार हजार रुपये करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे ओके okay? तर ही पण ऍडजस्टमेंट आपण या ठिकाणी सोडवलेली आहे म्हणजे आपण सर्व ॲडजस्टमेंट या ठिकाणी सोडवल्यात आहेत आता काय राहिलं आपल्याला की आपण आता पुढची स्टेप काय असते इनकम एक्सपेंडिचर क्लोज करणे सरप्लस प्रॉफिट आणि सरप्लस डिपिसिट शोधणे नंतर मग आलेलं सरप्लस किंवा डिपिसिट कॅपिटलला ट्रान्सफर करणे आणि कॅपिटलला बॅलन्स शीट काय करणे क्लोज करणे तर एवढंच एक काम बाकी आहे आपल्याकडे चला आपण आता जाणार आहोत सोल्युशनकडे तर सोल्युशनमध्ये आपल्याला सर्व ॲटम आपल्याला कुठे कुठे आलेले आहेत काय काय आपल्याला आलेलं आहे ते आपण आता पाहून घ्यायचं आहे आणि याची टोटल करायची मग त्यासाठी मी तुम्हाला लगेच नोट दाखवतो नोट काढणं वेळी मध्ये गरजेचं आहे पहिल्यांदा नोट मांडायची कॅल्क्युलेशन ऑफ सरप्लस ऑर सी टू क्लोज इनकम अँड एक्सपेंडिचर मग पहिल्यांदा घ्यायची डेबिट साईड टोटल आता ती टोटल करा ती लिहा दोन आली आहे पंचवीस हजार पाचशे केड साइड टोटल आलेली आहे आपल्याला चौऱ्याहत्तर हजार डिफरन्स आला आहे अठरा हजार पाचशे इथे इन्कम साइड आपल्याला स्पष्ट दिसतंय जास्त आहे म्हणून मी त्याला नाव दिलं आहे सरप्लस अठरा हजार पाचशे सरप्लस झालेला आहे मग आता चला आता कुठं जायचंय लिहिण्यासाठी एक्सपेंडिचर साइडला जायचं एक्सपेंडिचर साइड आहे आपली इथे सरप्लस सरप्लसच्या समोर आता जे सरप्लसची अमाऊंट आली ती लिहून टाका अठ्ठेचाळीस हजार पाचशे आणि त्याच्या खाली लिहायचं आहे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर त्याची जी टोटल आहे ती पण आता जी जास्त आहे इन्कम साईडची बेरीज ती त्या ठिकाणी लिहून टाका चौऱ्याहत्तर हजार रुपये ओके आता त्यानंतर आता आलेला सरप्लस आपण काय करतो कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो मग इथे खाली म्हणायचं आहे ॲड सरप्लस अशा प्रकारे आपण त्याची नोंद करणार आहोत आणि इथे पण त्याच्या खाली आता कॅपिटल फंडमध्ये ॲड ॲड मास् प्लस साईन द्यायला विसरायचं नाही अठ्ठेचाळीस हजार पाचशे आणि त्याच्यानंतर आउटरला फिगर घ्यायची आहे टोटल त्याची घ्यायची आहे दोन लाख वीस हजार सातशे पन्नास अशा प्रकारे आउटरला फिगर घ्यायची आणि नंतर खाली बॅलन्सशीटची टोटल त्या ठिकाणी जी आहे टोटल येत आहे ती त्या ठिकाणी लिहायची आहे चार लाख पंच्याऐंशी हजार सातशे पन्नास दोन्ही साईडला त्या ठिकाणी ती टोटल लिहायची आहे चार लाख पंच्याऐंशी हजार सातशे पन्नास चार लाख पंच्याऐंशी हजार सातशे पन्नास तर अशा प्रकारे ही टोटल लिहायची आहे तर या ठिकाणी आपलं हे उदाहरण पूर्ण सोडून झालेलं आहे तुम्ही पुन्हा पुन्हा सोडवा फुल प्रॅक्टिस करा फुल फुलस्क्रीन बॅलन्सशीट फुलस्क्रीनवरती दाखवलेलं आहे ते व्यवस्थित पाहून घ्या एकदा कॅपिटल फंड कसा काढलेला आहे त्याचं एक बॅलन्स शीट दिसते तुम्हाला ओपनिंग बॅलन्सशीट ते एकदा पाहून घ्या नोट्स काढलेल्या आहेत त्या एकदा पाहून घ्या सर्वांनी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेलच्या चित्रावर क्लिक करा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा